शोषिताची भांडवलशाही व जातीवादाविरुद्ध चळवळ करण्याची गरज डॉक्टर अच्युत माने खडकलाट येथील भारतीय दलित पॅंथरचे उद्घाटन. सध्या अन्यायाच्या अत्याचाराच्या बातम्या सर्रास वर्तमानपत्रात येताना दिसत आहेत, मात्र चळवळी व परिवर्तनाच्या बातम्या क्वचितच दिसून येत आहेत. कारण आज चळवळीऐवजी टी व्ही बघण्यामध्ये मोबाईल मॅसेज पाठवण्यात लोक व्यस्त आहेत, तेव्हा आता शोषितांची यामध्ये न गुंतता अन्याय अत्याचार विरोधात चळवळीसाठी रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. निप्पाणी भागात अनेक आंदोलनं केली आणि ती यशस्वीही झाली. तंबाखू आंदोलन, बीडी कामगार आंदोलन, देवदासी व शेतकरी चळवळ व इतर चळवळी असो, या चळवळी यशस्वी झाल्या कारण यामध्ये सर्व जातीतील शोषितांचा समावेश होता, अडाणी महिलांचा समावेश होता. तेव्हा 12 जाती एकत्र आल्या तर त्यामध्ये मोठी ताकद आहे, असे मत निप्पाणी भागातील परिवर्तनवादी चळवळीचे विचारवंत प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने यांनी व्यक्त केले. ते खडकलाट येथे भारतीय दलित पॅंथरच्या शाखेचे शुभारंभ करतेवेळी व्यासपीठावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अच्युत माने हे होते. प्रारंभी डॉक्टर अच्युत माने यांच्या हस्ते येथील ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, तर बेळगाव जिल्हा व चिक्कोडी तालुका पदाधिकाऱ्यांच्या हस्ते भारतीय दलित पॅंथर शाखेचे अनावरण करून उद्घाटन करण्यात आले. यापुढे डॉक्टर माने म्हणाले, समाजात भांडवलवादी व जातीवादी हे दोन शत्रू दूर करायला असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाही. शासनकर्ती जमात बनायची असेल तर शोषितांनी एकत्र येऊन चळवळ केली पाहिजे. हे जी सामाजिक क्रांती अभिप्रेत होती बाबासाहेबांना, ती झाली का? जी आर्थिक क्रांती अभिप्रेत होती ती झाली का? झालं असं की जे धनवान आहे त्यांचे धन वाढायला लागले, आणि जे गरीब आहे त्यांची दारिद्र्य रेषेखाली संख्या वाढायला लागली. दोन टोकं झाली. आम्ही पेपर लावला असतो बऱ्याच वेळेला की जगामध्ये एवढे भांडवलदार आहेत त्याच्यात जास्त भारतात आहे असं वाचायचं नसतं. जगामध्ये असे पण आहे दारिद्र्यरेषेखाली संख्या जगामध्ये जास्त देशात. प्रारंभी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण वागे यांनी प्रास्ताविकेतून सामाजिक क्रांतीसाठी इतिहासाचे ज्ञान आवश्यक असून जिंकण्याची जिद असेल तर चळवळी यशस्वी होतात असे मत व्यक्त केले. ಈಗಿನ ಕಾಲಮಾನದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಜಾಸ್ತಿ ಹಾಳಾಗ್ತಾ ಇರೋದು ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಯಾರು ಹೆಚ್ಚು ಹಾಳಾಗ್ತಾ ಇದ್ರೆ ಆ ದಲಿತರು ಮಾತ್ರ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ರಿಸರ್ವೇಷನ್ ಐತಿ. ಬಾಬಾ ಸಾಹೇಬರು ನಮ್ಗೆ ಇಷ್ಟು ಅನುಕೂಲ ಮಾಡ್ಯಾರ. ಭಾಳಷ್ಟು ಕಡೆ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಜನ ಸುಧಾರಣೆ ಆಗಿಲ್ಲ, ಇನ್ನೂ ಅಸ್ಪೃಶ್ಯತೆ ಹಾಗೆ. ನಾವೊಂದೊಂದು ಕಡೆ ನೋಡ್ತೇವೆ, ಇನ್ನೂ ನಮ್ಮ ಚೆನ್ನಾಗಿ ನೀರು ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಈಗಿನ ರಾಜಕೀಯ ಹೆಂಗಿದ್ರೆ ಎಸ್ಪಿ ಪಡಿ ಬರ್ತದೆ, ಶಾಸಕರ ಅನುದಾನದಲ್ಲಿ ಕೊಡ್ತಾರೆ. ಜನಕ್ಕೆ ಅನಿಸ್ತದ ಶಾಸಕರಿಗೆ ಅಷ್ಟೇ ಕೊಡ್ತಾರೆ, ಶಾಸಕರಿಗೂ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ. ನಾವು ನನಗೂ ಅಷ್ಟು ಕೊಟ್ಟರೆ ನನಗೆ ಕೊಡ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ಗಂಗಾ ಕಲ್ಯಾಣ ಆಗಲಿ, ನಮಗೆ ಕಾಂಕ್ರೀಟ್ ರೋಡ್ ಆಗಲಿ, ಶುದ್ಧ ಕುಡಿಯುವ ನೀರು ಕಟ್ಟಾಗಲಿ, ನಮ್ಮ ಜನಕ್ಕೆ ಕೊಡ್ತಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾವೇಳಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಪ್ರಸಾದ್ ಶಿಂಗೆ, ರಾಜ್ಯ ಪ್ರಧಾನ ಸುರೇಶ್ ಬಿರಣಗಟ್ಟಿ ಯಾನಿ ಶಾಖಾ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಗಿಲ್ ಉದ್ದೇಶ ಸ್ಪಷ್ಟ ಕರುನ್ ಯಾ ಶಾಖೆದ್ವಾರೆ ಸಮಾಜ ಹಿತಾಸಾಠಿ ಶಾಖಾ ಪದಾಧಿಕಾರಿ ಪ್ರಯತ್ನಶೀಲ ಅಸೂನ್ ಯೇತಿಲ್ ಶಾಖೆಸ್ ಜ್ಯೇಷ್ಠಾಂಚೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಸಹಕಾರ ಕರಾವೆ ಅಶಿ ಅಪೇಕ್ಷೆ ವ್ಯಕ್ತ ಕೇಲಿ. ಯಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾಸ ಯೇತಿಲ್ ಶಾಖೆಚೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಬಿ ಶಂಕರ್, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ವಿ ಸಂದೀಪ್ ವ ಪದಾಧಿಕಾರ್ಯಾಂಚೆ ಹಸ್ತೆ ಮಾನ್ಯವರಂಚಾ ಸತ್ಕಾರ ಕರಣ್ಯಾತ್ ಆಲಾ. ಯಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾಸ ಹಾಲ್ ಶುಗರ್ಚೆ ಮಾಜಿ ಸಂಚಾಲಕ ಅರ್ಬಿ ತರ್ಕಾರ್, ಅಶೋಕ್ ವಡ್ಡರ್, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ಚನ್ನಪ್ಪ ತರ್ಕಾರ್, ಅಜಿತ್ ಮಾಳ್ಕರಿ, ರಜನಿಕಾಂತ್ ವರಾಳೆ, ಮಿಥುನ್ ವರಾಳೆ, ಶ್ರೀಪತಿ ಕುರ್ವಿ, ಶಿವಾಜಿ ಕುರ್ವಿ, ಅಶೋಕ್ ಹಳ್ಳೆ, ಉತ್ತಮ್ ತಳವಾರ್, ಕಲ್ಲಪ್ಪ ಅಂಬೋಜೆ, ರಮೇಶ್ ಕುರ್ವಿ, ಸಂಜಯ್ ವಡ್ಡರ್, ರಾಜೀವ್ ಕುರ್ವಿ, ಅಶೋಕ್ ಕುರ್ವಿ ಯಾಂಚಾಸಹ ನಾಗರಿಕ ಮೋಟ್ಯಾ ಸಂಖ್ಯೆನೆ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ. ಲಕ್ಷ್ಮಣ್ ವಾಗೆ ಯಾನಿ ಸೂತ್ರ ಸಂಚಲನ ಕೇಲೆ ತರ್ ಬಿ ಶಂಕರ್ ಯಾನಿ ಆಭಾರ ಮಾನ್ಲೇ.